ನಿಪ್ಪಾನಿಯಲ್ಲಿ ಆನ್ಲೈನ್ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಆರಂಭ. ನಗರಸಭೆ ನಿಪ್ಪಾನಿ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ನಗರಸಭೆ ನಿಪ್ಪಾನಿ ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ವಿಚಾರ ಮಂಚ್ ಮತ್ತು ವಿವಿಧ ಸಂಘಟನೆಗಳ ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಲಾಗಿರುವ ಆನ್ಲೈನ್ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನು ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆ ಹಾಗೂ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವೆ ಶಶಿಕಲಾ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಕೋವಿಡ್ 19 ರೋಗವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲು ಏಕೈಕ ಮಾರ್ಗೋಪಾಯವೆಂದರೆ ಸಾಮಾಜಿಕ ಅಂತರ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳುವುದು. ಈಗಾಗಲೇ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯನ್ನು ರೆಡ್ ಜೋನ್ ಅಂತ ಗುರುತಿಸಲಾಗಿದ್ದು, ಈ ಕುರಿತಂತೆ ರೋಗ ಹರಡುವಿಕೆಯನ್ನು ತಡೆಗಟ್ಟಲು ಅನುಸರಿಸಬೇಕಾದ ಎಲ್ಲಾ ಮಾರ್ಗೋಪಾಯಗಳನ್ನು ಕಟ್ಟೆಚ್ಚರದಿಂದ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದರು. ಆನ್ಲೈನ್ ಮಾರುಕಟ್ಟೆಯ ಲಾಭವನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಗ್ರಾಹಕರು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಿ ಎಂದು ತಿಳಿ ಹೇಳಿದರು. आज कोरोनाचा हमला अनेक देशामध्ये ह्याचा भरपूर नुकसान झालं आणि जेव्हा भारतामध्ये ह्याचा सुरुवात झाली त्यावेळेला लवकरात लवकर एक दूरदृष्टिकोन इटकोंडो मुंदिन अनाचारवन्न याव रीते तप्पिसबेकु अंत हेळि योचने माडि नम्मेल्लर नेच्चिन प्रधानमंत्रिगळादंत नरेंद्र मोदीजी 24 मार्च रात्री 12 वाजता जे लॉकडाऊन घोषणा केली आणि ते केल्यानंतर देखील आज आपण बघतो की आपण थोडंसं समाधानकारक आहे. कुठल्याही परिस्थितीचं तक्रार येऊ नये, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना काही अन्याय होऊ नये, त्या पद्धतीनं तुमच्या तुमच्या लेवलनं सगळ्यांच्या बरोबर विचार पोच करतो. जे काही निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये आम्हाला सांगून जे काही आम्ही हो म्हटलं काय चांगलं असेल जे जे तुम्हाला चांगले वाटते ते तुम्ही निर्धार घ्या आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहे म्हणून त्यांना सांगितलं. आणि कोरोनाच्या ह्या महिना दीड महिन्याच्या ह्या प्रवासामध्ये खरोखरच निपाणीमध्ये खूप चांगलं आपले कमिशनर असू देत, आपलं पोलीस डिपार्टमेंट असू देत, आपले तहसीलदार असू देत, खूप चांगल्या पद्धतीनं हँडल करायला लागले. खरं तर काम करत असताना थोडंफार कधीतरी होणार सोशल होणार, परंतु स्वच्छतेमध्ये कुठेही तक्रार झालेला नाही आहे किंवा दुसरं काही वार्डमध्ये जे काही दक्षता घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल कुठलाही तक्रार नाही आहे. जे काही व्यवस्थितपणे सगळ्या लोकांच्या मध्ये मिसळून मिळून व्यवस्थितपणे लोकांचा सल्ला घेऊन आमचा सल्ला घेऊन आणि त्यांना काय विचार आहे ते देखील त्यांनी व्यवस्थितपणे निपाणीमध्ये हँडल केलेले. परंतु असे जे मुलं आहेत, असे जे विचारवंत आहेत, विचार समकालीन आहेत, ते सगळे पुढाकार घेऊन अशा करोनाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांनी स्वयंप्रेरित बाहेर यायला लागलेत म्हणून खूप खूप अभिनंदन करतोय की शैलेंद्रजी असू देत किंवा भारतीय विचार मंचाच्या सर्व सदस्य असू देत आणि आपल्या नगरपालिका. समजा त्यांनी करतो म्हटले आणि आमच्याकडनं त्यांना सपोर्ट मिळाला नाही तरी देखील त्यांनी काही करू शकत नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे करतो त्याला नगरपालिकेचा सपोर्ट नसेल तर काय करायला येत नाही. सगळ्यांना माहीत आहे, सगळं जे काय म्हटलंय तुमच्या लक्षात आहे. परंतु आज नगरपालिका मला देखील अभिमान वाटतोय की ह्या नगरपालिकेला जेव्हा हितून पुढे निपाणीचं भविष्य चांगलं व्हायला पाहिजे तर एक कमिशनर चांगला यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं कमिशनर पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही धोरणराव सरांना इथं आणलं तर 100% आम्हाला समाधान आहे की निपाणी त्यांना काय मी रोज बोलायला लागत नाही त्याला आपलं एक योगदान त्याला दिलं. मला काल फोन आला की आज आम्ही असं ऍप ओपनिंग करणार आहे आणि महिने तुम्ही यायला पाहिजे. शैलेंद्रजींचा फोन कट केला, अर्धा तासामध्ये मला कुल्लूरहून माझ्या तालुका पंचायतीच्या सदस्यांचा फोन आला. काय म्हटलं तर नाही बहिणी एक आनंदाची बातमी की उद्या जे ऍप तुम्ही ओपनिंग करणार आहे तो ऍप तयार केलेला मुलगा देखील आपल्याच निपाणी मतदारसंघाचा कुल्लूरचा रामन कट्टी म्हणून आहे म्हणून सांगेल. आज तुमच्या उपस्थित त्यांना देखील आम्ही अभिनंदन करतो, कारण आपल्याच मतदारसंघामध्ये किती युवा वर्ग ह्याच्यासाठी लक्ष देऊन भारतीय विचार मंच आणि आपला नगरपालिका त्या दोन्हीच्या संयुक्त आश्रयाखाली अनेक मुलं असं स्वयंसेवक या लागले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रधानमंत्रीजींचं मुख्यमंत्रीजींचं एक सांगणं होतं की सोशल डिस्टन्स मेंटेन करा, कारण सोशल डिस्टन्स कशामुळं आपण घालून घ्या लागलोय की किराणा मेंटेन होत नाही, दूध घ्यायला गेलं तर सोशल डिस्टन्स मेंटेन होत नाही, भाजीपाला घ्यायला गेलं तर सोशल डिस्टन्स मेंटेन होत नाही, फ्रुट्स घ्यायला गेलं तर सोशल डिस्टन्स मेंटेन होत नाही. तर हे सगळं दूरदृष्टिकोन आपल्या लक्षात ठेवून घेऊन भारतीय विचार मंचाने आपल्यातल्याच निपाणी भागातल्या जे युवा वर्ग आहे, इंजिनियर्स आहेत, त्यांच्याकडून मदत घेऊन जे आज ऍप केलेलं आहे आपण फ्लिपकार्ट वरते, अमेझॉन वरते, आम्ही आता गरजेला
जे आताच्या आता इथल्या इथं उपलब्ध होणारी जी वस्तू आहेत, भाजीपाला असेल, रेशन असेल, हे सगळं इथल्या इथं जे करून दिलेलं आहे, तशा भारतीय विचार मंचाने माझ्या कुंभोरचा जो युवा आहे रामन भट्टी त्यांना देखील मी आणि त्यांच्या बरोबर माझा नगरपालिका आणि कमिशनर यांना खूप खूप अभिनंदन देतो की माझ्या पाठीमागे भरपूर चांगल्या पद्धतीनं इथं माझ्या लक्षात आणून जे काही सरकारकडून होत आहे ते आम्ही करायला लागल्या, सगळीकडे चालू आहे, परंतु सगळं देखील आपणच करतो म्हटलं तर चालत नाही। ಆನ್ಲೈನ್ ತಂತ್ರಾಂಶ ಕುರಿತು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ರಾಮನಕಟ್ಟೆ ಪ್ಲೇಸ್ಟೋರ್ನಿಂದ ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿರಿ, ನಂತರ ತಮಗೆ ಬೇಕಾಗುವ ಅತ್ಯವಶ್ಯಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಸ್ಟೋರ್ಗಳ ಮುಖಾಂತರ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಸಾಮಗ್ರಿಗಳಿಗೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ದರವನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಿ ತಮಗೆ ಬೇಕಾದ ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ಸಾಮಗ್ರಿ ಆದೇಶವನ್ನು ನೀಡಿ ತಮ್ಮ ವಿಳಾಸದೊಂದಿಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ತಾವು ಉಚಿತವಾಗಿ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು ಎಂದರು. ಯಾಕೂ ಮುಟ್ಲಾರನೇ ಕೈ ಮಾತ್ರ ಹಿಂಗ ಹಚ್ಬಿಟ್ರು ಅಂತಂದ್ರೆ ಹ್ಯಾಂಡ್ ವಾಶ್ ನು ಬರಬೇಕು ಮತ್ತೆ ವಾಟರ್ನು ಬರಬೇಕು, ಅದರಿಂದ ಕೈ ತೊಳಿಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಬಂದಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಅದು ನಾಳೆ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ಬಾಡಿ ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ಸ್ ಇದಂತ ಕ್ಯಾಬಿನ್ ಐತಿ ದೊಡ್ಡದು, ಈಗ ಮನೆ ಮನೆ ಸಲುವಾಗಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸಲುವಾಗಿ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಆಫೀಸ್ ಸಲುವಾಗಿ ಆಗಲಿ ಕಮ್ಮಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ 3,000 ರೂಪಾಯಿ ಮಟ್ಟ ಬರ್ಬೋದು ಅಂತ ಬಾಡಿ ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಅಂದ್ರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬರುವುದು ನಾವು ಮಾಡ್ಕೋತಾ ಇದೀವಿ. ಅದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಯಾವ್ದಾದ್ರು ನೋಡು ನಾವು ಫುಲ್ ಸ್ಯಾನಿಟೈಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾಳೆ ಜೊತೆಗೆ ಕೆಮಿಕಲ್ ಮತ್ತು ವಾಟರ್ ವೇಸ್ಟ್ ಸಾಕಷ್ಟು ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಇಂಥದ ಒಂದು ಡಿವೈಸ್ ಅಂತಂದ್ರೆ 10 ರಿಂದ ಅಂತದ ಒಂದು ಡಿವೈಸ್ ಈ ಕೂಡಲೇ ನಾವು ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದನ್ನು ಬರುವಂತ ದಿವಸದಲ್ಲಿ. ಇದು ಭಾರತೀಯ ವಿಚಾರ ಮಂಚದ ಉಪಕ್ರಮಗಳು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ನಗರಸಭೆ ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ವಿಚಾರ ಮಂಚದ ವತಿಯಿಂದ. ಧನ್ಯವಾದ. ಪ್ರಾಸ್ತಾವಿಕವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದ ಪೌರಾಯುಕ್ತ ಮಹಾವೀರ್ ಬೋರನ್ನವರ್ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಂದ ಈವರೆಗೆ ರೋಗ ಹರಡದಂತೆ ಉತ್ತಮ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬಂದಿದ್ದು ಕೆಲವು ಜನ ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಹಾಗೂ ಇತರೆ ವಾಹನಗಳಿಂದ ನಗರದ ಮಧ್ಯಭಾಗದಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗುತ್ತಿದ್ದು ಅಂತಹ ವಾಹನ ಸವಾರರು ನಗರದ ಎಲ್ಲರ ಆರೋಗ್ಯ ದೃಷ್ಟಿಕೋನದಿಂದ ಅವಶ್ಯವಿದ್ದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಹೊರಗೆ ಬರಬೇಕು, ಏಕೆಂದರೆ ಸಮೀಪದ ತಾಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ಕೊರೋನಾ ರೋಗವು ತನ್ನ ಖಾತೆಯನ್ನು ತೆರೆದುಕೊಂಡಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಒಂದು ರೋಗ ಪ್ರಕರಣ ಬಾರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವುದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ ಎಂದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಚುಕ್ಕೋಡಿ ಸಂಸದ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ, ನಗರಸಭೆಯ ಪೌರಾಯುಕ್ತ ಮಹಾವೀರ್ ಬೋರನ್ನವರ್, ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಪ್ರಕಾಶ್ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಕೋಟಿವಾಲೆ, ಸುರೇಶ್ ಶೆಟ್ಟಿ, ರಾಜು ಗುಂದೇಶ, ಪ್ರವೀಣ್ ಶಹಾ, ದಿಲೀಪ್ ಚೌಹಾನ್ ಸೇರಿದಂತೆ ಮುಂತಾದವರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.